आता यामध्ये एकमेकांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. उद्धवजींनी काय केलं आणि शिंदेंनी काय केलं यापेक्षा धनुष्यबाण काय मोडलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. काही चुका उद्धवजींच्याही असतील आणि प्रामुख्यानं काही चुका होत राहतात. पक्षप्रमुख म्हणून काम करतो त्यावेळेस काही वेळा चुकही होत असेल, परंतु एखादी चूक एवढी मोठी नसावी की त्यामुळे पक्ष संपून टाकावा. तुम्ही संपले तेही संपले अशी स्थिती निर्माण होता कामा नये. आता न्यायालयाचा आधार घेऊन न्यायालयाचा काय निर्णय होतो इकडं असेनं पाहतो आहे, परंतु न्यायालयाचा निर्णय काही वेगळा होईल असं मला वाटत नाही. बारामतीमध्ये अजितदादांनी की एकमेकांना गद्दार म्हणून एकमेकांना शहकाक्ष असं राजकारण करून राज्याचा विकास होणार नाही हे अत्यंत महत्त्वपूर्ण विधान मानलं जात आहे. नाही बघा, आपसामध्ये भानगडी जर प्रत्येक पक्ष करत राहिला किंवा अशा रीतीनं एकमेकांना शत्रूसारखंच आपण मानत राहिलो तर राज्याच्या विकासावर त्याचा स्वाभाविकपणे परिणाम होतो. राज्यामध्ये पक्षांतर्गत वाद असतात, विरोधही असतात, व्यक्तिगतही मतभेद असू शकतात, परंतु या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातनं काही प्रश्न घेऊन एकत्र येण्याची भूमिका बजावली पाहिजे. जसं वेदांत आहे, वेदांत जर महाराष्ट्राच्या बाहेर जात असेल तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन तो वेदांत कसा आपल्या महाराष्ट्रात थांबवता येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. काही प्रश्न राजकारणाच्या पलीकडे असतात आणि त्यामुळे त्यामध्ये अधिकाधिक लक्ष घालण्याची आवश्यकता अलीकडे जे राजकारण चाललेलं आहे ते एक व्यक्तिगत दुश्मनीसारखं राजकारण चाललं आहे, खुन्नसचं राजकारण चाललेलं आहे आणि त्याच्यामधून विकासाचा प्रश्न बाजूला पडत आहे. शिवसेनेचं चिन्ह काल तात्पुरतं गोठवलं गेलं. चिन्ह गोठवलं गेलं म्हणजे शिवसेनेचं नावही त्याच्या जोडीला गोठवलं गेलं. म्हणजे उभं आयुष्य सरसेनापती बाळासाहेबांनी शिवसेनेचा विस्तार आणि वाढीसाठी घालवलं. अनेक संघर्षामधनं त्यांनी पक्षाची संघटना उभी केली. धनुष्यबाणाला एक वेगळी प्रतिष्ठा या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मेहनतीमुळे कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे निर्माण झाली आणि जे वर्षानुवर्षाची त्यांची पुण्याई होती ती आता दोघांच्या भानगडीमध्ये मोडली गेली, तुटली गेली आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेना दुभंगली गेली. राज्यामध्ये शिवसेना दुभंगणं किंवा शिवसेनेचे दोन तुकडे पडणं हे राज्याच्या हिताच्या दृष्टीनं योग्य नाही, तसं शिवसेनेच्या दृष्टीने नाही. कारण एक प्रमुख पक्ष जो आहे शिवसेना त्याच्या तुकडे पडल्यामुळे विरोधी पक्षात असतानाही असो का सत्ताधारी पक्षामध्ये शिवसेना असो कमजोर झाली. आता शिवसेना कमजोर झाली त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे जे आहेत ते मजबूतीने उभे आहेत. सर्वांनी मिळून जर एकत्र केलं तर निवडणुका लढवण्यात येईल, नाही तर बऱ्याचदा शिवसेनेचे चांगले आमदार येतात, राष्ट्रवादीचे चांगले येतात आणि मग महाविकास आघाडीसारखा प्रयोग यशस्वी होतो. पण नंतरच्या कालखंडामध्ये शिवसेनेवरच आता हल्ला झाला, शिवसेनेचाच तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे राज्यभरामध्ये आता माझं असं मत आहे की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी एक मजबूत करण्याची संधी प्राप्त झाली.